आज अधिक अश्विन शुक्ल प्रतिपदा शके 1942 मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कोविड सेंटरच्या कामास सुरुवात करण्याचा अजब प्रकार। ठाण्यातील MCHIचे संस्थापक मुकेश सावला यांचं निधन आणि ठाण्यात काल कोरोनाचे 406 रुग्ण। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यातील माजिवडा येथील महामार्गानजीक पार्किंगच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या 1177 बेडच्या कोविड हॉस्पिटलचं कंत्राट भरण्याची मुदत संपण्यापूर्वीच आणि निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच काम सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। गटनेते संजय वाघुले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे। ठाणे महापालिका आणि सिडकोतर्फे पोखरण रोड नंबर 2 इथे उभारण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलच्या निविदेतील गैरप्रकारांवर काही दिवसांपूर्वीच नगरसेवक संजय वाघुले यांनी प्रकाश टाकला होता। त्यानंतर आता महामार्गानजीक ज्युपिटर रुग्णालयाशेजारील पार्किंगच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयातील कंत्राटाचा गोंधळ उघडकीला आलाय। ठाण्यातील वाळकुंभ येथील ग्लोबल रुग्णालय, कळवा मुंब्रा येथील रुग्णालय पूर्ण झालं आहे। आता पोखरण रोड क्रमांक 2 येथील व्होल्टास कंपनीच्या जागेतील रुग्णालयाबाबत प्रक्रिया सुरू असतानाच महापालिकेने माजिवडा येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगत बहुमजली वाहनतळामध्ये 1177 खाटांचे नवे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे। या रुग्णालयात अतिदक्षता कक्षात 196 खाटांची उभारणी केली जाणार आहे। या कामासाठी 20,84,08,000 रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे। संबंधित रुग्णालयासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत। या निविदा सादर करण्यासाठी काल संध्याकाळी 4 मुदत होती, मात्र संबंधित रुग्णालयाच्या ठिकाणी काल सकाळीच काम सुरू झाल्याचं आढळलं। संजय वाघुले यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाच्या जागेला भेट दिली, त्यावेळी तिथे कामगारांकडून काम सुरू झालं असल्याचं आढळलं। या प्रकरणी वाघुले यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे। निविदेची प्रक्रिया सुरू असताना थेट कामगारांकडून रुग्णालय उभारणीचं काम कसं सुरू करण्यात आलं? निविदेविनाच कंत्राटदार काम कसं करीत आहेत? महापालिकेच्या ताब्यातील वास्तूत पालिका अधिकाऱ्यांच्या परवानगीविना कंत्राटदार काम कसं सुरू करू शकतो? या प्रकाराला आशीर्वाद कोणाचा आहे असा सवाल संजय वाघुले यांनी केला आहे। कोपरी परिसरात राहणाऱ्या एका महिलेची 16 अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी बेपत्ता झालेल्या मुलीच्या आईसह कोपरी पोलीस ठाण्यात भेट देऊन हरवल्याची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर कोपरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक दीपाली लंभाते यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत अपहृत मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप ताब्यात दिल्याने माता गहिवरली। तिने जाधव यांच्यासह कोपरी पोलिसांचेही आभार मानले। दरम्यान या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अनिकेत उघाडे या तरुणाला अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी दिली। ठाणे पूर्वेकडील शांतीनगर परिसरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार 30 ऑगस्ट रोजी कोपरी पोलीस ठाण्यात दिली होती।
या तक्रारीबाबत अविनाश जाधव यांनी पोलिसांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. दीपाली लंभादे यांच्या पथकाने 14 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून अपहृत मुलीचा शोध लावला. तसंच अपहरण आणि अत्याचाराप्रकरणी त्याच परिसरात राहणाऱ्या अनिकेत उघाडे या तरुणाला अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीची दखल घेत अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर आभार व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी एक महिला त्यांची 16 वर्षाची मुलगी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे अशी तक्रार घेऊन आल्या होत्या. तत्काळ त्यांना सोबत घेऊन कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांची भेट घेतली. कुठल्याही परिस्थितीत त्या मुलीचा शोध घ्या अशी विनंती यावेळी पोलिसांना केली. पोलिसांनी तातडीने तपास करून अपहृत मुलीचा छडा लावल्याने या महिलेने आभार मानल्याचं जाधव यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. केंद्र शासनाने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. मोदी सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक महिलांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. केंद्र सरकारने कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. आता कांद्याच्या माध्यमातून 2 पैसे मिळत असतानाच निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागलाय. आता 2 पैसे मिळत असतानाच कांदा बंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात लोटला गेला आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. निर्यात बंदी न उठवल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिलाय. ठाण्यातील प्रसिद्ध समाजसेवक आणि बांधकाम व्यावसायिक मुकेश सावला यांचं निधन झालं आहे. टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर स्नेही, ठाण्यातील प्रसिद्ध समाजसेवक, उद्योजक, MCHI चे संस्थापक मुकेश सावला यांचं काल दुपारी हृदयविकाराने निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. ठाण्यात काल कोरोनाचे 406 तर जिल्ह्यात कोरोनाचे 1903 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 44 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सद्यस्थितीत 18,564 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 4,053 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1,30,524 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण 1,53,139 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 3,679 रुग्ण उपचार घेत असून 27,076 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत तर 918 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 5,318 रुग्ण उपचार घेत असून 31,172 बरे झाले आहेत तर 750 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 2,299 रुग्ण असून 9,470 बरे झाले आहेत तर 361 जणांचा मृत्यू झालाय. कोविडची महामारी सुरू असतानाही ठाणे महानगरपालिकेच्या करवसुलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता मालमत्ता कराच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये
10% सूट योजनेस 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांना कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी महापालिकेची प्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्र आणि संलग्न कार्यालय 30 सप्टेंबर पर्यंत शनिवारी पूर्णवेळ आणि रविवारी अर्धा दिवस सुरू राहणार असून नागरिकांना याचा फायदा घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलंय. जे करदाते सन 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील थकबाकीसह पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम महापालिकेकडे एकत्रित जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये 10% सूट देण्यात येत आहे. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त करदात्यांना व्हावा यासाठी पालिकेची सर्व कर संकलन केंद्र शनिवार आणि रविवारी कर संकलनाकरिता कार्यान्वित करणार असल्याचं पालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कोविड सेंटरच्या कामाला सुरुवात करण्याचा अजब प्रकार. ठाण्यातील MCHIचे संस्थापक मुकेश सावला यांचं निधन आणि ठाण्यात काल कोरोनाचे 406 रुग्ण. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.